कोल्हापूरपासून वायव्येला 21 किलोमीटर अंतरावर पन्हाळगड किल्ला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील हा महत्त्वाचा किल्ला. याच किल्ल्याचं एक भौगोलिक महत्त्व असं आहे की अंबा, अनुस्कुरा, कांजिर्डा हे जे मुख्य घाटवाट आहेत, म्हणजे कोल्हापूरला रत्नागिरीला जोडणारा हा अंबा घाट, मागच्या बाजूला राजापूरला जोडणारा अनुस्कुराचा घाट, या घाटमार्गांवर मुख्य ठिहाणीचं ठिकाण म्हणून पन्हाळगडाचं एक ऐतिहासिक महत्त्व आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून पन्हाळगडाला येतं. नंतर राष्ट्रकूट येतात, आंध्रभत्त सप्तकर्णी येतात, नंतर राष्ट्रकूट, चालुक्य, चालुक्य राजा दुसरा जतीस पन्हाळा दुर्गाधरी सिंह असं स्वतःला म्हणून घेत असे. त्यानंतर चालुक्यानंतर पुन्हा राष्ट्रकूटांची सत्ता येते आणि राष्ट्रकूटांना पुन्हा चालुक्यांच्या ताब्यात जाऊन नंतर चालुक्यांवर आक्रमण होतं शिलाहारांचं. शिलाहारांच्या ताब्यात गड जातो 12व्या शतकाच्या सुमारास. आणि त्याच राजवटीच्या काळात पन्हाळगडाला बांधणीचं स्वरूप झालं, म्हणजे त्यापूर्वीसुद्धा गडाला बांधणी झाली होती, कारण प्रत्येक राजवटीनं आपापल्या दृष्टिकोनातून संरक्षणाच्या बाबी महत्त्वाच्या किल्ल्याला मजबूत केल्या होत्या. शिलाहार राजवटीत काय दुसरा भोज राजा याने पन्हाळगडाची महत्त्वाच्या ठिकाणाची बांधणी केली. आता शिलाहार राजवटीचा इतिहास बघितला तर वाळव्यावरून वडिवडी, वडिवडीवरून कोल्हापूर, कोल्हापूरहून कसबा बीड आणि कसबा बीड मार्गे पन्हाळ्याला राजधानी शिलाहारांची आली. आणि पन्हाळ्याच्या इथंच त्यांनी महालक्ष्मीची स्थापना केली आणि महालक्ष्मी लब्ध प्रसाद असं ते भोजराजा आपल्या स्वतःला, म्हणजे महालक्ष्मीच्या वरानं वरदान आपल्याला प्रसन्न झालेले हे राज्य असं ते स्वतःला म्हणून घेत असे. गड किल्ला दुर्ग उभारणारा अधिपती म्हणून भोजराजाने स्वतःला गौरवून घेतलेला आहे. महाराजा धीराजे अशी स्वतःला किताब लावून घेतलेला आहे. असा हा भोजराजांच्या ताब्यातील 12व्या ते 13व्या शतकातील किल्ला. पण याच नंतर शिलाहार राजवटीवर आक्रमण होतं यादवांचं. सिंगनदेव राजा यादव यांनी शिलाहार राजवटीवर आक्रमण, म्हणजे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे राज्य संपादित करत येत असतात, आणि यावेळी शिलाहारांवर आक्रमण झाल्यानंतर ते पूर्ण यादव साम्राज्याच्या ताब्यात जातं. यादव साम्राज्याच्या काळात 13व्या शतकाच्या अखेरीपर्यंत राहतं. आणि नंतर उत्तरेकडच्या सुलतानाचं यादवांवर आक्रमण होतं आणि पाठोपाठ यादव साम्राज्यावर आक्रमण होतं ते बहुमनी साम्राज्याचं, म्हणजे दक्षिणेत बहुमनीशाही उगम पावली होती आणि बहुमनी सुलतानाचं यादवांवर आक्रमण होतं. आणि पन्हाळगड हा महत्त्वाचा किल्ला यादवांच्या ताब्यात जातो, यादवांच्या ताब्यातून हा पुन्हा बहुमनी सुलतानाकडे जातो. आणि या बहुमनी काळात गडाचं हे महत्त्वाचं ठाणं ठरलं. आणि या बहुमनीशाहीची ज्यावेळी शकले पडतात, म्हणजे 5 शकले पडले, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिरदशाही आणि इमादशाही, या ज्यावेळी 5 शाया पडल्या आदिलशाहीच्या, म्हणजे बहुमनी साम्राज्याच्या, त्यानंतर महत्त्वाचं ठाणं म्हणून हा भाग आदिलशहाच्या ताब्यात गेला आणि आदिलशहाच्या उपराजधानीचा दर्जा तत्कालीन काळात ह्या किल्ल्याला मिळाला. गडावरील अनेक वास्तू जर बघितल्या तर या वास्तूंवर आपल्याला अरबी फारसी शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या शिलालेखात इब्राहिम आदिलशहाच्या काळात बांधण्यात आल्याचा उल्लेख आपल्याला स्पष्ट मिळतात. गडावरील अनेक वास्तू या आदिलशाहीच्या राजवटीत बांधणी केलेल्या आहेत. कसं झालं, प्रत्येक राजवटींना आपापल्या पद्धतीने, म्हणजे भोजराजेच्या काळातलंही बांधकाम दिसतं, यादव काळातलंही बांधकाम दिसतं, पण प्रत्येक राजवटीनं गड संरक्षित करणे, सुरक्षित करून आपलं एक ठाणं निश्चित करण्यासाठी आपलं हे निश्चित केलं. पन्हाळगडाला ऐतिहासिक महत्त्व सगळ्यात जास्त आलं ते अफजलखान वधानंतर किंवा शिवछत्रपतींच्याच काळात. कारण आदिलशाहीचा उपराजधानीचा दर्जा म्हणजे का, तर खाली कोकणात अनुस्कुराच्या खालचा भाग येतो राजापूरचा, तिथून सगळा महसूल किंवा ह्या पूर्ण भागाचा महसूल. आणि याचं भौगोलिक रचना बघितली तर ह्या बाजूला वारणेचं खोरं आहे, हा पूर्ण वारणेचा भाग आला. आणि ह्या बाजूला पंचगंगा आणि भोगावती कासारी, म्हणजे सुपीक मैदानी प्रदेशातला हा भाग आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात खालच्या भागातही पाण्याचं प्रमाण आहे, म्हणजे जमीन सुपीक, त्या महसूलही तितकाच भरपूर प्रमाणात मिळत होता. आणि मुख्य वाहतुकीचा मार्गावर हे ठिकाण असल्यामुळं महसूल गोळा करून सुरक्षित राहणे किंवा या परिसरावर एक टिहाणी करण्याचं मुख्य ठाणं म्हणून पन्हाळगडाला ऐतिहासिक महत्त्व आलं. आदिलशाही राजवटीवर ज्यावेळी ताब्यात असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण लावलं. आता सगळ्यात महत्त्वाचा कालखंड बघा, आपण शिवछत्रपतींचा जय जय करतो, इतिहास समजून घेतो, पण पन्हाळगडावर येतोय शिवाजी महाराजांचं वय काय होतं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे 1630 शिवछत्रपतींचा जन्म आणि 1660 पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटका, म्हणजे आज आमचं वय 30 आहे, ह्या वयात महाराजांनी एवढं मोठं संकट स्वतःवर अंगावर घेऊन पन्हाळगडच्या वेढ्यातून सुकट निसटून गेले होते. म्हणजे शिवचरित्रातले, आज आपण शिवचरित्र शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो, पण हे महत्त्वाचं आहे की वयाचे 29-30व्या वर्षी केवढं मोठं संकट, पूर्ण स्वराज्य सांभाळण्याची जबाबदारीचं संकट स्वतःच्या अंगावर असताना ते झेलून, अंगावर घेऊन सगळी जबाबदारी, स्वतःचं प्राण त्यात अर्पण करून महाराजांनी हे सगळं राखलं. 10 नोव्हेंबर 1659 अफजलखानाचा वध प्रतापगडच्या पायथ्याशी जनीचं टेम म्हणून ठिकाण आहे. आता तेच ठिकाण का निवडलं,
तर वाईचा अफजलखान हा तत्कालीन आदिलशाह काळातला सुभेदार होता, त्यामुळे वाई भागाचा त्याला प्रवेशाचा सगळा अभ्यास होता, त्यामुळे माहीत होतं त्याला। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आता हा शिवचरित्रातला कलाटणी देणारा कालखंड ठरला, तर 46 तोरणा जिंकला तर 56 पण जावळी जिंकली। जावळीचा मुलूक जिंकणं हे स्वराज्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं, कारण जावळीचे मोरे त्या काळात शिवछत्रपतींनाच आव्हान देऊ लागले। आणि जावळीचा मध्ये हा सुपीक मैदानी असल्यामुळे आणि डोंगराळ भाग घनदाट जंगल आणि घुट घाट मार्गांवरचा तो महत्त्वाचा भाग होता। रायगडापासून वासोट्यापर्यंत सगळा मुलूक त्यात होता, सगळ्यात महत्त्वाचे किल्ले त्या परिसरात होते। आणि जावळीच्या चंद्रराव मोरेंचा पराभव करून छत्रपतींनी जावळीचा मुलूक आणि त्याला असं मी म्हटलं तर जयवली जय देणं कर्मान्य प्रती, म्हणजे जावळीचा मुलूक ज्या शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तो परत कधी निष्ठून गेला नाही। आणि जावळीच्या विजयानं शिवाजी महाराजांची ख्याती सर्वदूर पसरली। असा या मुलुखात नंतर जावळी जिंकल्यानंतर आदिलशाहीला तोही आदरा बसला, कारण आदिलशाहीचा तोही जवळपास मुलूक ताब्यातून गेला होता। रायगडही त्यावेळी ताब्यात आला होता, प्रतापगडाच्या बांधणीला सुरुवात झाली आणि आदिलशाहीनं अफजलखानाचं संकट स्वराज्यावर पाठवलं। अफजलखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर आक्रमण करून आला आणि ते संकट टोपवण्यासाठी छत्रपतींनी प्रतापगड किल्ल्याची निवड केली, कारण छत्रपतींची युद्धनीती जी होती ती गनिमी काव्याची होती, म्हणजे मुकड्या मैदानात कधी युद्ध करणं हे आपल्याला सोपं नव्हतं, कारण आपल्याकडे मनुष्यबळ कमी होतं। त्यामुळं प्रतापगडच्या पायथ्याशी सगळे शामियानातून रचला गेला आणि 10 नोव्हेंबर 1659 अफजलखानाचा वध झाला। त्यानंतरचा इतिहास एक पन्हाळगडासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे। 10 नोव्हेंबर 1659 ते 28 नोव्हेंबर 1659 म्हणजे विचार करा 18 दिवसाचा हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे। वाई मानखटावचा भाग आला, प्रचंदनगड वंदनगड हे सगळे किल्ले, म्हणजे वाईपासून म्हणजे महाबळेश्वरपासून कोल्हापूरपर्यंतचा सगळा भाग छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 दिवसात जिंकून घेतला। कोल्हापूरला 25 नोव्हेंबरला आले, 28 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड किल्ला भेद करून घेतला असं म्हटलं जातं, लढाई करून घेतला असंही म्हटलं जातं। पण पन्हाळा जिंकल्यानंतर 28 नोव्हेंबरला रात्री मशालींच्या उजेडात, आपण तो दिवस शिवपर्दस्पर्श दिन म्हणून पन्हाळगडा साजरा करतोय, पण 28 नोव्हेंबरच्या रात्री छत्रपतींनी हा पूर्ण किल्ला रात्री मशालींच्या उजेडात पाहिला। म्हणजे एवढा दिव्यमान इतिहास असलेला किल्ला 28 नोव्हेंबरला छत्रपतींनी स्वतः पाहिला आणि शिवाजी महाराजांचं वास्तव्य यावी पन्हाळगडावर राहिलं। पण हा मुलूक जिंकत असताना अफजलखानाचा मुलगा फाजलखान आणि रुस्तमी जबा यांनी पुन्हा एकदा स्वराज्यावर स्वारी केली। ही स्वारी केल्यानंतर शिवाजी महाराजांना तेही संकट थोपवण्यासाठी कोल्हापूर परिसरातली लढाई झाली, त्यात रुस्तमी जबा आणि फाजलखानाचा पराभव झाला आणि त्यांना त्या लढाईतून माघार घेऊन शिवाजी महाराजांनी पुन्हा आपले जागा मजबूत केली। मी इंग्रजांचाही पराभव केला, कोकणचा परिसर त्यावेळी आपली पन्हाळगडच्या ताब्यात आला, नंतर कोकणावर स्वारी करून कोकण मिरजेचाही भाग आपण घेतला, असा सगळा महत्त्वाचा घेतल्यानंतर अफजलखान वधाची बातमी ज्यावेळी आदिलशाहीला कळाली, आदिलशाही बडी बेगमला, त्यावेळी 2 ते 3 दिवस ती जेवली नव्हती। ही एवढा धक्का त्यांना बसला आणि नंतर त्यांना शिवाजी महाराजांना थोपवणं ही तितकंच महत्त्वाचं वाटत होतं। आणि दुसरं संकट आलं ते सलाबत खान सिद्दी जोहरचं। सलाबत खान सिद्दी जोहरनं पन्हाळ्याला वेढा टाकला तो मार्च महिन्यात टाकला होता, म्हणजे महाराजांचं वास्तव्य 28 नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस पन्हाळगड ते मार्च महिन्यात वेढा पडला। 30 ते 35 हजारची फौज, बडे खान, याकूत खान, त्याचबरोबर सिद्दी मसूद होता, सिद्दी जोहरसोबत फाजलखानसुद्धा होता, आणि ही सगळी मातब्बर सरदार 30 ते 35 हजारच्या फौजेनं पन्हाळगडाला वेढा टाकला। आणि छत्रपतींची अपेक्षा होती की हा वेढा पावसाळ्याच्या काळात थोडा कमी होईल, ढिला होईल, म्हणजे वेढा मजबूत होता। वेढा फोडण्याचा प्रयत्न नेताजी पालकरांनी केला, त्यात अपयश आलं। दुर्दैवाने गोष्ट अशी की राजापूरच्या इंग्रजांना ज्यावेळी कोकणात आपण पराभव केला आणि तह केला होता, त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करायची नाही, असं यात आत ठरलं होतं। पण इंग्रजांनी हा तह मोडला किंवा ही झालेली चर्चा पूर्ण मोडली, शब्द मोडला आणि शिवाजी महाराज कोंडीत सापडल्यात ह्याचा फायदा घेण्यासाठी त्यांनी सिद्दी जोहरला लांब पल्ल्याचे तोफा घेऊन, हेनरी रेविंग्टन त्याचा अधिकारी होता तोफखान्याचा, त्यांचा त्याने पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जोहरसोबत सामील झाला। लांब पल्ल्याच्या तोफांचा मारा पन्हाळगडाला सुरू झाला आणि त्यावेळी जाणवलं, त्याचबरोबर मार्तंडे टेकडे म्हणजे आपला पावनगडचा किल्ला तिकडूनही तोफांचा मारा सुरू झाला। त्यावेळी लक्षात आलं म्हणजे किल्ल्यासमीप दुसरा डोंगर असूनही का आज्ञापत्रात म्हटलं, म्हणजे आज्ञापत्र जरी रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलं असलं, म्हणजे कौटिल्यच्या अर्थशास्त्रानंतरचा जर महत्त्वाचा ग्रंथ कोणता म्हटला मानला जात असेल तर तो आज्ञापत्र मानला जातो, म्हणजे त्यांनी का लिहिलं किल्ल्यासमीप दुसरा डोंगर असू नये, कारण त्याच डोंगरावरनं पन्हाळ्यावर आक्रमण झालं होतं। त्यावेळी शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जाणं
हे योग्य वाटत, कारण दुसरं संकट स्वराज्यावर आलं होतं की शाहिस्तेखानाच. औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान हा पुण्यावर स्वारी करून आणि पुण्याच्या मध्यभागात येत असल्यामुळे स्वराज्याच्या आत आलेला आहे. तेही संकट तिथं मागं परतून लावायचं होतं आणि पन्हाळ्याच्या वेळेत जास्त वेळ अडकून पडणं हे शक्य नव्हतं. मोहीम ठरली, नियोजन ठरलं गेलं. आपलं गुप्तहीर खातं तितकंच तत्पर होतं की कोणती बाजू कमकुवत आहे हे आपल्या गुप्तहीर खात्यानं सिद्धिजोहरच्या फौजेत थांबून माहिती काढली होती. म्हणजे असंच नाही की मोहीम उद्या निघून जायचं आहे, त्या मोहिमेची पूर्वतयारीही तितकीच महत्त्वाची झाली. पुसाटी बुरुजाची आपण आता ज्या भागात जातो त्या भागाला दोन घटना महत्त्वाची, 1673 घटना असेल आणि शिवछत्रपतींचा पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जाण्याचा प्रसंग असेल. या दोन महत्त्वाच्या घटनांसाठी पुसाटी बुरुज आणि हा परिसर सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे या भागाला शिवछत्रपतींचा सगळ्यात महत्त्वाचा 1659-60 जो घटना प्रसंग आहे तो हा भाग सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार आहे. 1660 पन्हाळ्याच्या पुसाटी बुरुजाची बाजूने विशाळगडकडे निघून जायचं, कारण त्या बाजूला चौकी फोडता येते आणि ती अवघड वाट होती. दोन महाराजांसोबत ज्यावेळी शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात आले होते त्यावेळी बांधल सेना त्यांच्यासोबत होती. आता बांधल सेना म्हणजे कोण, तर बाजीप्रभू आपल्याला माहीत असतील, त्यांच्याबरोबर फुलाजीप्रभूही आपल्याला माहीत असतील, पण कृष्णाजी नाईक बांधल, कृष्णाजी बांधल त्यांचा मुलगा बाजी बांधल आणि त्यानंतर रायाजी बांधल, हे बांधलांच्या तीन पिढ्या. त्यापैकी कृष्णाजी आता बांधलांचा तुम्हाला इतिहास सांगतो इतिहास, म्हणजे ह्या घटनाप्रसंगाशी बांधलांचा संबंध काय हा आपल्याला थोडक्यात सांगतो. अफजलखान वधावेळी तलवारीचा मान हा जेद्यांच्या पराक्रमानंतर जेद्यांना मिळाला होता. आता बांधल सेना कोण, कृष्णाजी बांधल हे 53 गावची त्यांच्याकडं देशमुखी होती, हेडसमाव प्रांतातले ते महत्त्वाचे घराणं होतं बांधल घराणं. कृष्णाजी बांधल स्वतंत्र वृत्तीने वागू लागल्यानंतर छत्रपतींनी त्यांचा रोड्या किल्ल्याच्या लढाईत पराभव केला आणि त्यात त्यांची पराभवही झाला आणि मरणही पत्करलं झालं, म्हणजे धारातीर्थी कृष्णाजी बांधल धारातीर्थी पडले. आता कृष्णाजी बांधलांचा मुलगा कोण, तर रायाजी बाजी बांधल, म्हणजे कृष्णाजी बांधलांच्या पत्नी दीपाऊ बांधल यांनी शहाजीराजांशी चर्चा करून शरणागती पत्करली आणि स्वराज्यात सामील होण्याची विनंती करून घेतली. मग शहाजी महाराजांनी त्यांना स्वराज्यात, त्या घराण्याला स्वराज्यात घेतलं आणि बाजी बांधलांना शिवकार्यात त्यांनी सामावून घेतलं. आता बाजी बांधलांचं कर्तृत्व कुठं, तर जावळी ज्यावेळी जिंकली त्यावेळी बाजी बांधल हे त्या जावळीच्या लढाईत धारातीर्थी पडले आणि त्यांच्यानंतर रायाजी बांधल हे बांधलांचे प्रतिनिधी म्हणून स्वराज्यात नेतृत्व करून सामील झाले. ती बांधल सेना अफजलखान वादानंतर शिवछत्रपतींच्या सोबत.